व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग द सूर्यकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी चालले आहे दादरला आणि पार्सल द्यायचं आहे आणि तिथून पुढे जाणार आहे मी कुठं ते तुम्हाला लवकरच दिसेल. आत्ता मी लोकलला आहे, तीही बोईसूर ते दादर आणि 8ची लोकल पकडली. मी 9:15 दादरला पोचेल. मला जबरदस्त अशी झोप येत आहे आणि ही गर्दी तुम्ही पाहू शकता. आज पाडवा आहे तरी बऱ्यापैकी ट्रेनला गर्दी आहे, तर लवकरच मी दादरला उतरते. ॲक्च्युली आज गुढीपाडवा आहे आणि मी तुम्हाला दुपारी सेट दाखवले होते जो वेलवेटचा बनवला आहे. त्यांची मुलगी कुठं राहते बोलल्या? मावशी आले घ्यायला. कुठं राहते मुलगी तुमची? अमेरिकेला राहते. तिने मला ऑर्डर दिलं तेव्हा मी विचारलं वेळ खूप कमी आणि कोण घेईल, कारण मी चालले सोलापूरला. आज किती 14 तारीख आहे म्हणजे पाडव्याच्या दिवशी. त्या बोलल्या कोणीतरी येईल असं. मी विचारलं नाही आई किंवा कोण येणार आहे, कारण वेळ मग आज सगळं क्लिअर झालं. मग त्यांनी सांगितलं कोरिअर पाठवा, पण कोरिअर 4 दिवस बंद आहे. आणि कोरिअरला टाकल्यानंतर तुमच्याकडे किती दिवसात येईल माहिती नाही. त्यांचा कार्यक्रम 24ला आहे. किती झाला? 24ला. काय कार्यक्रम आहे? ओके, काहीच विचारणं झालं नाही. मग येते कधी ती? 19ला येते ना? 24ला येते. मुली आणि दोन्ही नाते म्हणजे किती वर्षानंतर येत आहेत? दरवर्षी येतात. तुम्ही कुठं राहता राहिले? आणि ते सासू सासरे पण एवढं हवं त्या वाजलेत आता बरोबर संवादा. त्यांना लेट होत आहे तर आधी मी त्यांना एकदा चेक करते ह्यांच्या पुढे आणि देते, कारण नेहमी चालू असतं की पार्सल तुम्ही कसं देता. तर म्हणले प्रत्यक्षात ह्यावेळेस बघूया वेळ. मला पण खूप घाई झाली. त्यांचं काय डिटेल मला असं विचारणं केलं झालं नाही. मी तुम्हाला दाखवून देते एकदा. ट्रेन आहे ना आता? ठीक आहे. हा लेट झाला. कोण आहे? कोण नाही आहे सोबत? तुम्ही एकटेच राहता? नाही, खूप गडबडीत आहे. काय करणार? हे बघा हा छोटीचा फ्रॉक. ईद तिला एकदम छोटी बोलले, थोडीशी साईज मोठी शिवलं. आणि बघा चेक करा हे तुमच्या नातीचा. किती वर्षाची? 8 वर्षाची तिचा आहे. मी ह्याच्यातच परत घालते. आणि हे मुलीचा साडी आणि हे ब्लाऊज आणि हे बेल्ट आहे. आम्ही जात काम आणलो म्हणजे कुठे काही तुम्हाला वजन जमेल ना घेऊन जायला? थांबा, कसं मुलीसाठी जीव अर्धा अर्धा होतो. तयारी वेळ नाही आहे. आणि मी डिटेल त्यांना त्या दिवशी फक्त एवढंच विचारते बोलल्या मला की बाहेर राहतो. मी काय असं डिटेल असं त्यांना काही विचारलं नाही. असं जास्त वजन आहे मला तसतरी वाटलं दुपारी. आणि सकाळी त्या येऊन गेल्या. सकाळची ट्रेन असत पण त्यांना मी रात्रीच बोलले होते. त्यांच्या कसं काय लक्षात आणि त्यांचं टायमिंग वेगळं आहे. आपला दिवस आहे तर त्यांना चार्ज करणं हे होईल असं म्हणून. चालेल चालेल, थँक्यू. नाही नाही चालेल. मी उलट सॉरी बोलले, कारण खूप मलाही तसतरी वाटतंय. पण आता टायमाचं आणि सणाचं सगळं लेट झालं. हा नाही, आपण तिथून मला यायला ह्याच्याशिवाय गाडीच नाही आहे. म्हणजे रात्रीच आहे ना. म्हणजे काही करून त्यांना म्हणले आज तुम्ही घ्या, परत मी ह्याच्याने पाठवला ना कुठं अडकलं ना. कोरिअरचं थोडंसं आता सुट्टी आहे त्यांना तरी काय म्हणणार. अडचण आहे तुम्हाला. आहे दुसरी बॅग, तर ती बॅग मला अजून एक पार्सल द्यायचं आहे कल्याणला. ठीक आहे, चला चालेल चालेल. मी आले की त्यांना फोन करते. चालेल चालेल. तुम्हाला जमेल ना इकडून जायला? ठीक आहे. तर मी इथे आत्ता वेटिंग रूमच्या बाहेर आले आणि इकडचे वेटिंग रूम बंद आहे. काय रिझन आहे माहिती नाही. रिपेरिंग चालू. हे इकडून दाखवते मी तुम्हाला बाहेर जे पाठवले. माझी 11ची गाडी आहे. लेडीज वेटिंग रूम रिपेरिंगचं काम चालू आहे त्यामुळं बंद आहे. आणि तिकडून मी इथं बाहेर आणून राहिले. तुम्हाला दादर स्टेशन दाखवते किती गर्दी आणि किती हे आहे. माझी बरोबर 11 ट्रेन आहे आणि त्या आल्या 15:15 मी आले 14:15. आवाज काहीच येणार नाही. फोन येतोय मला थांबायचं का? आवाज आहे बाहेर, आवाजच येणार नाही. तर असं जेव्हा मी तुम्हाला सांगते की मी येता जाता देत असते स्वतः तर देते. आता मी चालले सोलापूरला. काय चालले ते उद्याच्या वेळेच्या किंवा 4 दिवसानंतर दिसेल, कारण तिथं कार्यक्रमासाठी आणि बाकी मीटिंगसाठी चालले. किती वेळ मिळेल नेटचा इश्यू असतो
ब्लॉग अपलोड होईल त्यांना माहिती नाही. आताचं तर हे करते, सोलापूरला येत आहे. कोणाला खूप जणांना भेटायचं आहे असं सांगितलेलं आहे. कोणाला भेटायचं असेल तर माझा नंबर जो आहे 9422666530 तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नक्की मला वेळ असेल तर त्यावेळेस मी भेटेन. इमर्जन्सी कामं आहेत थोडेसे, कार्यक्रम पण आहे, शेड्यूल खूप बिझी आहे. तरी खूप जणांनी मला सांगितलेलं आहे, त्यासाठी मी हे सांगत आहे. हा ब्लॉग पाहिल्यानंतर कोणालाही भेटायचं असेल, कारण शिलाईबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. नऊवारी शिकवण्याचे क्लासेस आहेत, ते कधी जमणार आहे ते मी नंतर तिथे आल्यानंतर सांगते. सगळ्यांशी बोलून करून बघूया कसं कसं जमतं. मेन वेलवेटचे जे साड्या होत्या द्यायच्या, त्या मी तिथून घेऊन आले होते. आणि थोड्या चुकामुक झाली असती तर खूप महागात पडलं असतं मला, कारण ते पार्सल सगळं घेऊन तिथपर्यंत जाणं, ट्रेनचा आवाज इतका आहे, माझा आवाज येणारच नाही असं वाटायला मला. आणि त्या इतक्या नाही म्हटल्या तरी त्यांचं वय मला वाटतं 65 आहे. आणि कन्फ्यूज काय झालं, बाहेरचं ते इकडं दिवस आहे तर तिकडं रात्र आहे, तिकडं रात्र आहे तर इकडं दिवस आहे. त्यांना 11 म्हणजे दुपारचं येईन मी दादरला म्हणून त्या सकाळी आल्या आणि मला फोन लावले, तेव्हा मला इतकं चुकल्यासारखं वाटलं. मी म्हणले नाही, मी रात्रीच्या ट्रेनने जाणार आहे, तुम्ही परत लवकर येते का? म्हणजे नाही, माझी ट्रेन आहे आणि माझं शेड्यूल खूप बिझी होतं, खूप जणांचं ऑर्डर होते. 16 आणि 18 तारखेला इतके लग्न, इतके कार्यक्रम आहेत, त्याचे भरपूर असे ऑर्डर आहेत. तर जेवढे जमले तेवढे सगळ्यांचे ऑर्डर मी दिवाळीचे पूर्ण दिले. कोरिअरमध्ये एक दोघांचे पार्सल मला वाटतं पोचलेले नाही आहे, तर ते गुरुवारपर्यंत पोचेल. बाकी ज्यांचे ऑर्डर आहे मी आल्यानंतर करणार आहे. 4 दिवस मी नाही आहे, म्हणजे आज पाडव्याला निघते. 15, 16, 17, 18 4 दिवस नाही, 19 मी येते. त्यानंतर बाकीच्यांचे सगळे पार्सल मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. दिवाळीचे सगळे ऑर्डर, शक्यतो सगळे ऑर्डर मी पूर्ण केले. कोणाचे राहिले असतील किंवा कोणाला मॅनेज झालं नसेल तर खरंच मी सॉरी बोलते. कारण काय, वेळेवरती कोणी ऑर्डर दिला आणि ते माझ्याकडे मटेरियल नसेल, आधीचेच ऑर्डर असेल तर ते पूर्ण करणं खूप अशक्य वाटतं आहे. आज मी ट्रेनमध्ये साधं मोबाईल काढले नाही. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल इतकी झोप यायला लागली मला सुद्धा, कारण पहाटे रोजचं रात्री 12 जागे राहणं, दिवाळी सणात लवकर उठणं हे माझं रेग्युलर रुटीन होतं. हे 5-6 दिवस मी शक्यतो पाडव्याच्या किंवा ह्याच्या दिवशी कधीही जात नाही, पण आता कार्यक्रमच आलेत आणि काही आहेत कामं. जिथं आम्ही राहतो, माझं गाव सासर माहेर तिकडंच आहे, त्यामुळे मला जावं लागतं. आणि मी एकटीच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही आहेत, सर नाही आहेत आणि छोटीची दावी आहे, त्यामुळं तिला घेणंही मला मुश्किल वाटलं. ते दोघंही मिळून मॅनेज करतील, तर बघूया मी काय चालले, कशासाठी चालले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर जेव्हा मी ही कामं करते शिलाईचे, जेव्हा जे ऑर्डर असतात एकतर कोरिअरनी पाठवते, प्रत्यक्षात दरवेळेस मी ट्रेननी येता जाता बऱ्याचदा विरार वगैरे ह्या साईडला दादरपर्यंत किंवा कल्याणपर्यंत आम्ही स्वतःच येतो, मी स्वतःच येते. आता माहिती आहे की मला 11 ट्रेन आहे, तर मी येणार होते लवकर. त्या मानाने मला जसं जमलं तसं मी हे करून त्यांना दिले आणि त्याने वेळेत म्हणजे त्याही आल्या. 15-20 मिनिट गेलं माझं त्यांना इकडे येऊन सांगायला, त्या बाजूला ह्या बाजूला 60-65 पुढच्या वयाच्या जेव्हा असतात त्यांना हे सगळं करणं खूप अशक्य होतं. तरी आपल्या लेकीवर आणि नातीवर जीव असल्यामुळे त्या इतक्या हे करून आल्या. कसं असतं ना, खूप हे वाटतं की त्यांना वेळ नाही मिळणार त्यांना. आणि सकाळपासून नाही म्हणलं तरी त्यांनी कमीत कमी 7-8 मला फोन लावलेलं. मी त्यांना बोलले तुम्ही काळजी करू नका, मी येते तिथे वेळेवरती, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. पण तरी त्यांचा जीव राहत नव्हता, चुकून मी पुढे गेले आणि ही पूर्ण अख्खी बॅग भरली होती. तेवढं घेऊन जाणं हे मला खूप कठीण होतं तिकडं, आणि मी काय करणार तिकडं नेऊन, परत ते 4 दिवस सांभाळा, परत येताना हे करा. कधी कधी चुकामुक होते. 1-2 तर मी ट्रेनमध्ये रिक्वेस्ट करून, कारण जिथं बोरिवलीला ते द्यायचं होतं, ते डबे मागे पुढे आल्यामुळे चुकलं. पण जे पॅसेंजर असतात आपल्यासोबतचे, मी त्यांना विचारलं, ते स्वतःहून विचारलं, तर मी त्यांना दिलं ते वेळेवर दिले. खरंच सांगते, आपण काम केलं ना, देव कुणाच्या रूपाने येऊन आपल्याला मदत करेल ह्याचं काहीही सांगता येत नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपत आहे. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑर्डरचं काम मी कसं पूर्ण करते हेही तुम्हाला दिसते. खूप दिवसापासून दाखवायची इच्छा होती. चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.